नमस्कार विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर आपण बारा व्हिडिओ बनवले आत्ता तेरावा व्हिडिओ आहे याच्यामध्ये आपण घेणार आहे एक्सरसाइज वन पॉईंट थ्रीचा क्वेश्चन नंबर थ्री घेणार आहे क्वेश्चन नंबर वन आणि टू मागच्या एक्झाम्पलमध्ये झाले क्वेश्चन नंबर थ्री घ्यायचं आहे तर क्वेश्चन नंबर थ्रीचा टॉपिक क्वेश्चन नंबर थ्रीचा टॉपिक आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इम्प्लिसिट फंक्शन तर त्याच्यासाठी आपल्याला इम्प्लिसिट फंक्शन काय असतं हे माहीत पाहिजे आणि इम्प्लिसिट फंक्शन माहीत करून घेण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा एक्सप्लिसिट फंक्शन कशाला म्हणतात हे समजून घ्यायचे आत्तापर्यंत आपण जेवढे डेरिवेटिवचे एक्झाम्पल सोडवलेत ना सर्वचे सर्व एक्सप्लिसिट फंक्शन होते तर आता एक्सप्लिसिट फंक्शन म्हणजे काय इफ वाय इज फंक्शन ऑफ एक्स वाय कॅन बी रिप्रेझेंटेड ॲज फंक्शन ऑफ एक्स फॉर एक्झाम्पल वाय इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स प्लस थ्री

एक्स इज फंक्शन ऑफ वाय ऑर वाय इज फंक्शन ऑफ x देन दीज फंक्शन्स आर कॉल्ड ॲज एक्सप्लिसिट फंक्शन हे फंक्शन काय असतात तर एक्सप्लिसिट फंक्शन असतात मग आता याच्या उलट आपल्याला जे बघायचे ते इम्प्लिसिट फंक्शन इम्प्लिसिट फंक्शन कशाला म्हणायचं एक्स इज नॉट एक्सप्रेस्ड ॲज फंक्शन ऑफ वाय म्हणजे एक्स हा वायचा फंक्शन म्हणून एक्सप्रेस केलेला नाही आहे किंवा वाय इज नॉट एक्सप्रेस ॲज फंक्शन ऑफ एक्स म्हणजे एक्स हे वायचं फंक्शन म्हणून पण एक्सप्रेस केलेलं नाही आहे आणि वाय हे एक्सचं फंक्शन म्हणून पण एक्सप्रेस केलेलं नाही आहे दिलेल्या फंक्शनमध्ये एक्स आणि वाय दोघंही एक्झिस्ट आहेत पण दोघं एकमेकाचे फंक्शन म्हणून एक्सप्रेस केलेले नाहीत असे जे फंक्शन असतील त्याला काय म्हणायचं इम्प्लिसिट फंक्शन म्हणायचं सच अ फंक्शन इज कॉल्ड इम्प्लिसिट फंक्शन फॉर एक्झाम्पल सपोज आपण लिहिलं एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर इक्वल टू झिरो एक्स पण आहे आणि वाय पण आहे पण एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय किंवा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स असं काही नाही आहे ह्या फंक्शनला म्हणायचं इम्प्लिसिट फंक्शन आता गेतर ना देरिवेटिव। याचा डेरिव्हेटिव्ह घेताना काय करायचं टू फाइंड डेरिव्हेटिव्ह याचा डेरिव्हेटिव्ह घेताना दिलेल्या फंक्शनचा आहे त्या ठिकाणी आहे त्या रूलनुसार डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आता याचा डेरिव्हेटिव्ह जर आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतला असेल तर वायचा डेरिवेटिव्ह डी वाय बाय डी एक्स घ्यायचा डेरिव्हेटिव्ह घेतल्यानंतर पूर्ण फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह ॲज पर रूल घेतल्यानंतर सर्व डी वाय बाय डी एक्सचा टर्म एका बाजूला घ्यायचा आणि उरलेल्या सर्व टर्म ज्या टर्ममध्ये डी वाय बाय डी एक्स नाही आहे अशा टर्म अपोजिट साईडला घ्यायच्या आणि डी वाय बाय डी एक्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची सॉल्व करताना डी वाय बाय डी एक्सचा टर्म एका बाजूला घ्यायचा आणि उरलेल्या सर्वच सर्व टर्म अपोजिट साईडला घ्यायचं मॅथमॅटिकल सेपरेशन करायचं आणि अँसर शोधायचं याच्यामध्ये आपल्याला डी वाय वाय डी एक्सच शोधायचं असतो पॉज करा आणि एवढं नोट डाऊन करा फर्स्ट एक्झाम्पल रुट एक्स प्लस रूट वाय इक्वल टू रूट इथं वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स नाही आहे आणि एक्स इज इक्वल टू एफ ऑफ वाय पण नाही म्हणजे हे इम्प्लिसिट फंक्शन आहे दिलेल्याला वाय इज इक्वल टू अजून करायची काही गरज नाही क्वेशन काय फाइ डी वाय बाय डी एक्स इफ रुट एक्स प्लस रूट वाय इज इक्वल टू रूट ए रुट एक्स प्लस रूट वाय इक्वल टू रूट ए याला डिफरन्शिएट करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो आहे कारण आपल्याला डी वाय बाय डी एक्स पाहिजे मग रुट एक्सचा डेरिवेटिव्ह रुट एक्सचा डेरिवेटिव्ह काय वन अपॉन टू रूट एक्स प्लस रूट वायचा डेरिवेटिव वन अपॉन टू रूट वाय पण डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे म्हणजे वायचा डेरिवेटिव्ह इन टू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू अंडर रूट ए ए हा कॉन्स्टंट आहे म्हणजे अंडर रूट ए पण कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिवेटिव्ह काय असतो झिरो असतो डी वाय बाय डी एक्स एका बाजूला ठेवायच्या उरलेल्या टर्म अपोजिट साईडला आता ही वन अपॉन रूट एक्स टम तिकडे शिफ्ट करायची वन अपॉन टू रूट वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वन अपॉन टू रूट एक्स हा टू रूट वाय इथं डिवाईडला आहे तिकडे मल्टिप्लायला जाईल जे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस साईन तसंच टू रूट वाय अपॉन टू रूट एक्स टू टू कॅन्सल होऊन जाईल जे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस अंडर रूट वाय अपॉन एक्स दोघे स्क्वेअर रूटमध्ये कॉमन स्क्वेअर रूट घेतलं पॉज करा आणि नोट डाऊन करा नेक्स्ट एक्झाम्पल एक्स रूट एक्स प्लस वाय रूट वाय इक्वल टू ए रूट ए एकदम मागच्या एक्झाम्पलसारखंच एक्झाम्पल आहे सेम टू सेम एक्झाम्पल आहे काहीच बदल नाही आहे फक्त हा एक्स रूट एक्स लिहिला आहे ते हे समजून घ्या एक्स एक्स म्हणजे याची पावर वन आहे आणि रूट एक्स म्हणजे याची पावर किती आहे वन हाफ आहे बेस सारखा असेल तर पॉवरची ॲडिशन होते म्हणजे हे इथे पॉवरची ॲडिशन होईल आणि वन प्लस वन हाफ किती होईल थ्री बाय टू होईल जसं हे एक्ससाठी होणार आहे तसंच वायसाठी होणार आहे तसंच ए रूट एसाठी पण होणार आहे म्हणजे हे, हे काय होईल एक्स रेश टू थ्री बाय टू प्लस वाय रेश टू थ्री बाय टू इक्वल टू ए रेश टू थ्री बाय टू मला डिफरन्शिएट करायचं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट विथ रेस्पेक्ट टू एक्स केला एक्स रेस टू यांचा फॉर्म्युला यू विल थ्री बाय टू एक्स रेस टू थ्री बाय टू मायनस वन प्लस थ्री बाय टू वाय रेस टू थ्री बाय टू मायनस वन इंटू वायचा डेरिवेटिव टी वाय बाय टी एक्स इज इक्वल टू ए हा कॉन्स्टंट आहे मग ए रेस टू काहीही असो कॉन्स्टंटच राहणार आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिवेटिव्ह असतो झिरो हे थ्री बाय टू एक्स रेस टू पहिल्यांदा अजून हे सॉल्व करू थ्री बाय टू एक्स रेस टू थ्री बाय टू मायनस वन किती येणार आहे वन बाय टू प्लस थ्री बाय टू वाय रेस टू पण वन बाय टू डी वाय बाय डी एक्स इक्वल टू झिरो हे टर्म ऑपोजिट साईडला शिफ्ट करायचे थ्री बाय टू वाय रेस टू वन हाफ रेश टू वन हाफ म्हणजे स्क्वेअर रूट असतं इन टू डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू टम तिकडे शिफ्ट झाल्यावर निगेटिव होईल थ्री बाय टू रेस्ट टू वन हाफ म्हणजे स्क्वेअर रूट असतं हा थ्री बाय टू आणि इकडचा थ्री बाय टू पण काय होईल कॅन्सल होईल कारण दोनच टर्म आहे इकडे आहे हा तिकडे गेल्यावर डिवाईडच हो, होणार आहे डी वाय बाय डी एक्स हा अंडर रूट वाय इथे न्यूमरेटरला आहे तिकडे डिनॉमिनेटरला शिफ्ट होईल मायनस रूट एक्स अपॉन रूट वाय स्क्वेअर रूट कॉमन घेतला डी वाय बाय डी एक्स इक्वल टू मायनस अंडर रूट एक्स अपॉन वाय हे झालं फायनल आन्सर पॉज करा नोट डाऊन करा थर्ड एक्झाम्पल आता हे थोडं वेगळं आहे मागच्या दोन्ही एक्झाम्पलपेक्षा याला आता मॉडिफिकेशन तर काही नाही आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्सचा डेरिवेटिव विथ रिस् रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे किती असणारे वन प्लस अंडर रूट एक्स वाय आता पहिल्यांदा अंडर रूट आहे अंडर रूट म्हणजे याचा डेरिवेटिव्ह काहील वन अपॉन टू अंडर रूट एक्स वाय इन टू डेरिवेटिव्ह ऑफ एक्स वाय प्लस वायचा डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू एक्स डी वाय बाय डी एक्स आणि वन वन कॉन्स्टंट आहे कॉन्स्टंटचा डेरिवेटिव्ह झिरो हे काय होईल मग वन प्लस वन अपॉन टू अंडर रूट एक्स वाय इंटू डेरिवेटिव्ह ऑफ एक्स वाय एक्स इंटू वाय हे म्हणजे एक्स आणि वाय दोन फंक्शन आहे आणि दोन फंक्शनचा प्रॉडक्ट आहे म्हणजे प्रोडक्ट रूल यूज होईल काय होईल त्याच्यानुसार फर्स्ट टर्म इंटू डेरिवेटिव ऑफ सेकंड प्लस सेकंड टर्म इंटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट फर्स्ट म्हणजे एक्स एक्सचा डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वन प्लस डी वाय बाय डी एक्स इक्वल टू झिरो या टू अंडर रूट एक्स वायने प्रत्येक टामला मल्टिप्लाय करायचं वन अपॉन टू अंडर रूट एक्स वाय इंटू एक्स डी वाय बाय वा डी एक्स प्लस वन अपॉन टू अंडर रूट एक्स वाय इंटू वाय प्लस डी वाय बाय वा डी एक्स डी वाय बाय डी एक्सचा टर्म एका बाजूला ठेवायचा उरलेला टर्म अपोजिट साईडला शिफ्ट करायची काय होईल मग हे एक्स अपॉन टू हे अंडर रूट एक्स वाय तर अंडर रूट एक्स वेगळा घेतला अंडर रूट वाय वेगळा घेतला डी वाय बाय डी एक्स प्लस डी वाय बाय डी एक्स उरलेला टर्म तिकडे शिफ्ट केल्या हा हो वन तिकडे हो गेल्यावर काय होईल मायनस वन होईल परत हा वाय हे पण मायनस होईल वाय अपॉन टू अंडर रूट एक्स वेगळा घेतला अंडर रूट वाय वेगळा घेतला ह्या दोघांमधून काय कॉमन लिंकणार आहे डी वाय बाय डी एक्स कॉमन लिहणार आहे डी वाय बाय डी एक्स आता इथे हा एक्स हा रुटेक्स आहे आणि हे न्यूमारेटरला काय आहे फक्त एक्स आहे तर न्यूमारेटरचा जो फक्त एक्स आहे त्याला रुटेक्स इन टू रुटेक्स असं स्प्लिट केलं डिनॉमिनेटर तर टू रुट एक्स इंटू रूट वाय आहेच न्युमिनेटरचा जो एक्स आहे त्याला रुटेक्स इंटू रुटेक्स केलं रुटेक्स इंटू रुटेक्स रुटेक्सचा स्क्वेअर होईल रूट आणि स्क्वेअर कॅन्सल होईल परत आपल्याला एक्स मिळेल प्लस डी बाय डी एक्स कॉमन काढलं म्हणजे इथे काहीच नाही म्हणजे वन शिल्लक राहणार आहे अपोजिट साईडला अपोजिट साईडला मायनस साईन कॉमन निघेल दोघंही मायनस आहे मायनस साईन जर कॉमन काढलं पहिला तर वन ॲज इट इज ते प्लस होईल आता या वायला आपण तसंच करायचं रूट वाय इन्टू रूट वाय अपॉन टू रोटेक्स इंटू रूट, रूट वाय डी वाय बाय डी एक्स एक रोटेक्स कॅन्सल होईल त्याच्यासाठीच आपण रोटेक्स इंटू रोटेक्स केला होता न्युमरेटरला रोटेक्स अपॉन टू रूट वाय प्लस वन इज इक्वल टू मायनस वन प्लस इथे एक रूट वाय कॅन्सल होऊन जाईल रूट वाय अपॉन टू रूट एक्स आता डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू घ्यायचं इज इक्वल टू मायनस न्युमारेटरला वन प्लस रूट वाय अपॉन टू रूट एक्स आणि इथे डिनॉमिनेटरला ही टर्म तिकडे शिफ्ट होऊन जाईल रुटेक्स अपॉन टू रूट वाय प्लस वन याच्यामध्ये ही टर्म जी अपोजिट साईडला शिफ्ट झाली दोघांच्यामध्ये प्लस वन आहे म्हणजे ह्या दोन टर्म आहे यांचा आपण सिक्वेन्स चेंज करून घेऊ शकतो म्हणजे दोन्ही सिक्वेन्स मॅच होऊन जातील वन प्लस याला आपण रुटेक्स अपॉन टू रूट वाय करून घेऊ फक्त सिक्वेन्स बदलून घेतला साईन आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं मायनस साइन तर राहणारच आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय होईल टू रूट एक्स प्लस रूट वाय अपॉन टू रूट एक्स डिवायड बाय टू रूट वाय प्लस रूट एक्स अपॉन टू रूट वाय हा डिनॉमिनेटरचा न्युमरेटरचा डिनॉमिनेटर आणि डिनॉमिनेटरचा मधला टू टू कॅन्सल होऊन जाईल डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर हा न्युमरेटर असतो आणि हा रुटेक्स हा डिनॉमिनेटरलाच आहे आणि हे टू रूट वाय प्लस रुटेक्स हे पण डिनॉमिनेटरलाच आहे हे याला मल्टिप्लाय होऊन जाईल डायरेक्ट फायनल आन्सर लिहितो आपण डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा रूट वरती मल्टिप्लाय होईल इथे घेतला मी पुढे रूट वाय टू रूट एक्स प्लस रूट वाय अपॉन हा रुटेक्स पण अगोदर घेतला टू रूट वाय प्लस रूट एक्स हे झालं फायनल आन्सर पॉज करा आणि नोट डाऊन करा याच्यामध्ये हे लास्ट स्टेपमध्ये मायनसच आहे ना शेवटी इथे विसरू नका ते नेक्स्ट एक्झाम्पल एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर वाय प्लस एक्स वाय स्क्वेअर प्लस वाय क्यूब इक्वल टू एटी वन हे सिम्पल एक्झाम्पल आहे बघा मागचं एक्झाम्पल पण इतकं काही अवघड नव्हतं असं तुम्हाला काही काही एक्झाम्पल थोडेसे लेंदी असतात फक्त लेंदी असतात अवघड नसतात जर तुम्हाला काही डिफिकल्टी वाटत असेल तुम्ही मला माझा व्हॉट्सअपचा नंबर दिला आहे मी तुम्हाला तुम्ही मला मेसेज पण करू शकता वाटलंस तर जर तुम्हाला काही डिफिकल्टी वाटत असेल एखादा प्रॉब्लेम समजला नसेल तर मी त्याच्यावरती अजून सिम्प्लिफाय करून पण तुम्हाला सांगू शकतो पण सांगतानाच मी सिम्प्लिफाईड सांगतो आहे त्याच्यामुळे समजेल असं एक्सपेक्ट करतो आहे द्याला आपल्याला डिफरन्शिएट करायचं आहे इथं काय मॉडिफिकेशनला चान्स नाही आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्स क्यूबचा डेरिव्हिटिव विथ रिस्पेक्ट टू एक्स थ्री एक्स स्क्वेअर होईल प्लस हे एक्स स्क्वेअर वाय दोन टर्म आहे एक्स स्क्वेअर एक वेगळी आणि वाय एक वेगळी टू लॅप्लाय होईल आता इथे काय होईल इथे ब्रॅकेट जे वाटलं असतं आपण first term into derivative of second plus second term into derivative of first x square's derivative 2x plus same ithe product will apply first into derivative of second y square's derivative 2y dy by dx plus second into derivative of first x's derivative 1 plus वाय क्यूबचा डेरिव्हेटिव्ह थ्री वाय स्क्वेअर डी वाय बाय डी एक्स एटी वन हा कॉन्स्टंट आहे आणि कॉन्स्टंटचा डेरिवेटिव्ह झिरो याच्यामध्ये हे जे ब्रॅकेट दिले आहेत ना त्याने काही फरक पडणार नाही आहे आपण हे ब्रॅकेट रिमूव्ह करू हे फक्त समजण्यासाठी होते ब्रॅकेट याच्यासाठी रिमूव्ह केले के की एक स्टेप आपली मिनिमाइज होऊन जाईल आणि डी वाय बाय डी एक्सच्या ज्या टर्म आहे त्या आपल्याला जवळजवळ घेता येतील पहिली टर्म आहे डी वाय बाय डी एक्सचे सेकंड टर्म आणि ही थर्ड टर्म तिन्हींमधून आपण डीवाय बाय डी एक्स कॉमन घेऊन टाकू आता मात्र ब्रॅकेट कंपल्सरी लागणारच आहे डीवाय बाय डी एक्स इथे काय उरतो मग एक्स स्क्वेअर इथे काय उरेल एक्स इंटू टू वाय म्हणजेच टू एक्स वाय प्लस इथे काय उरेल थ्री वाय स्क्वेअर इज इक्वल टू ज्या टर्ममध्ये डी वाय बाय डी एक्स एक्सने अपोजिट साईडला शिफ्ट करायचं पहिला कोण असेल हा थ्री एक्स स्क्वेअर त्याच्यानंतर हे वाय इंटू टू एक्स म्हणजेच टू एक्स वाय हा थ्री एक्स स्क्वेअर तिकडे गेला मायनस होईल मायनस थ्री एक्स स्क्वेअर मायनस टू एक्स वाय आणि हा वाय स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर बस या स्टेपमध्ये आपला ॲन्सर येऊन जात आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू ह्या तिन्ही पण टर्म निगेटिव्ह आहे मायनस साईन कॉमन काढायचं थ्री एक्स स्क्वेअर मध्ये प्लस होऊन जाईल टू एक्स वाय प्लस वाय स्क्वेअर डिवायडेड बाय हा पूर्ण ब्रॅकेट ॲज इट इज अपोजिट साईडला शिफ्ट करायचा म्हणजे डिवाइड होईल एक्स स्क्वेअर प्लस टू एक्स वाय प्लस थ्री वाय स्क्वेअर याच्यामध्ये काहीही कॅन्सल होणार नाही ॲज इट इज तसंच आहे आणि फायनल ॲन्सर हे निगेटिव्ह आहे पॉज करा नोट डाउन करा नेक्स्ट एग्जांपल, एक्स स्क्वेर वाई स्क्वेर माइनस टेन इनवर्स अंडर रूट एक्स स्क् प्लस वाई स्क्वेर इक्वल टू कॉट इन वर्स अंडर रूट एक्स स्क्वेर प्लस वाई स्क्वेर मोटे एग्जांपल दसते है दस नहीं सिंपल एग्जांपल है डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स इतने दोन टर्म है एक्स स्क्वेर वाय स्क्वेयर प्रोडक्ट टू लप्लाय फर्स्ट टर्म इन टू डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड वाय स्क्वेअरचा डेरीवेटिव्ह टू वाय डीवाय बाय डी एक्स प्लस वाय स्क्वेअर एक्स स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह टू एक्स मायनस टेन इनव्हर्सचा डेरिवेटिव्ह टेन इनव्हर्सचा डेरिवेटिव्ह असतो वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर म्हणजेच अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर इन टू चेन रूलनुसार अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा डेवेटिव्ह अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा डेरिटिव्ह काही वन अपॉन टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इन टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा डेरेटिव्ह इथे न्यूमरेटरला लिहितो मी काय होईल तो एक्स स्क्वेअरचा टू एक्स आणि वाय स्क्वेअरचा टू वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू आता जसा टॅन इनव्हर्सचा डेरिवेटिव्ह घेतला तसाच कॉट इनव्हर्सचा डेरेटिव्ह कॉट इनव्हर्सचा डेरवेटिव्ह मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर जे मायनस वन अपॉन वन प्लस अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह वन अपॉन टू अंडर रूट एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इन्टू ह्या एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा डेरिवेटिव्ह का येईल तो सेम तिकडे घेतला तसा टू एक्स प्लस टू वाय डी वाय बाय डी एक्स इथे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर आहे आता याच्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट ऑब्झर्व करण्यासारखी इथे मायनस पूर्ण ही टर्म आहे टेन इनव्हर्सचा डेरिवेटिव्ह इथे कॉट इनव्हर्सचा डेरिवेटीव अपोजिट साईडला पण कॉट इनव्हर्स असल्यामुळे हे पण मायनस झालं ही पूर्ण एवढी मोठी टर्म आहे मध्ये दोघं फंक्शन सारखेच आहे म्हणजे पुढे चेन रूलनुसार अप्लाय करा किंवा कोणताही दुसरा रूल अप्लाय झाला असता तरी पण पुढचा सार डेरिव्हेटिव्ह सारखाच आला असता इथे पण मायनस आहे इथे पण मायनस आहे हा मायनसवाला तिकडे गेला तर प्लस होईल किंवा तो मायनसवाला इकडे आला तर प्लस होईल आणि मायनस प्लस काय होऊन जाईल कॅन्सल होऊन जाईल त्याच्यामुळे ही पूर्ण डेरिवेटिव्हची टर्म आणि ही पूर्ण डेरिव्हेटिव्हचे टर्म काय होते कॅन्सल होऊन जाते उरता फक्त एवढ्या दोन टर्म हे काय एक्स स्क्वेअर इंटू टू आहे म्हणजेच टू एक्स स्क्वेर वाई डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हि जी टर्म है अपोजिट साइडला शिफ्ट करो आता अपोजिट साइडला का ही रहें टर्म तिक शिफ्ट के माइनस होल टू एक्स वाई स्क्वेर फाइनल एन्सर डीवाय बाय डी एक्स इक्वल टू माइनस साइन तो अल टू एक्स वाई स्क्वेर अपॉन टू एक्स स्क्वेर वाई टू टू कैंसल हो कैंसल होल आणि एक वाय पण कॅन्सल होईल जे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू द मायनस वाय अपॉन एक्स एक्झाम्पल फक्त दिसायला मोठं आहे ॲन्सर खूप छोटा आहे नेक्स्ट एक्झाम्पल एक्स इ रेस टू वाय प्लस वाय इ रेस टू एक्स इक्वल टू वन हे पण सिम्पल एक्झाम्पल इ रेस टू आलं म्हणजे डेरिवेटिव्ह सिम्पल असतो दोन टर्म आहे डायरेक्ट याला डिफरन्शिएट करू आपण डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स काय होईल मग फर्स्ट टर्म टू डेरिवेटिव ऑफ सेकंड ई रेस्टू डेरिवेटिव डेरिवेटिव्ह इ टू वाय आणि वायचा डेरिवेटिव्ह डी वाय बाय डी एक्स फर्स्ट टर्म इंटू डेरिवेटिव ऑफ सेकंड प्लस सेकंड टर्म इंटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट इंटू डेरिवेटिव ऑफ सेकंड प्लस सेकंड इंटू डेरिवेटिव ऑफ फर्स्ट हे झालं पहिल्या फंक्शनचं प्लस आता हे दुसऱ्यासाठी फर्स्ट इंटू डेरिवेटिव ऑफ सेकंड ई रेश टू एक्सचा डेरिवेटिव इ रेस्ट टू एक्स प्लस सेकंड ई रेश टू एक्स इन टू वायचा डेरिवेटिव्ह डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन आहे आणि वनचा डेरिवेटिव्ह झिरो असतो म्हणजे कॉन्स्टंटचा डेरिवेटिव्ह झिरो असतो आता इथे ज्या टर्ममध्ये डी वाय बाय डी एक्स आहे त्या इथंच ठेवायच्या आणि ज्यांच्यामध्ये डी वाय बाय डी एक्स नाही इथे ऑपोजिट साईडला शिफ्ट करायचे म्हणजे हे काय होईल एक्स इंटू ई रेश टू वाय डी वाय बाय डी एक्स प्लस

दोघांमधून मायनस साईन कॉमन वाय इरेश e टू एक्स अगोदर घेऊ आणि हा इ रेस टू वाय नंतर घेऊ प्लस याच्या दोघांच्यामध्ये सिक्वेन्स चेंज केला तरी काही फरक पडत नाही फायनल एन्सर डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस वाय ई इरेश टू एक्स प्लस ई रेश टू वाय अपॉन एक्स ई रेश टू वाय प्लस ई रेश टू एक्स हे झालं तुमचं फायनल ॲन्सर पॉज करा नोट डाऊन करा नेक्स्ट सेवन नंबरच एक्झाम्पल ई रेश टू एक्स प्लस वाय इक्वल टू कॉस ऑफ एक्स मायनस वाय याला डिफरन्शिएटच करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स ई टूचा रेस्टूचा ई इ टू एक्सचा डेरिवेटिव्ह इ टू एक्सच असतो म्हणजे हे ई रेश टू एक्स प्लस वाय इन टू एक्स प्लस वायचा डेरिवेटिव्ह एक्सचा डेरिव्हेटिव्ह तर वन आणि वायचा डी वाय वाय डी एक्स इज इक्वल टू कॉस कॉसचा डेरिवेटिव्ह काय असतो मायनस सेन एक्स मायनस वाय आणि इन टू एक्स मायनस वायचा डेरिव्हिटिव एक्सचा डेरिवेटिव्ह वन आणि मायनस वायचा डी वाय बाय डी एक्स ब्रॅकेटच्या आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचं हे ई रेस टू एक्स प्लस वाय प्लस ई रेस्ट टू एक्स प्लस वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस आहे मायनस साईन एक्स मायनस वाय मायनस मायनस काय होईल प्लस साइन एक्स मायनस वाय डी वाय बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्सचा टर्म एका बाजूला घ्यायचा आहे म्हणजे हा इथंच ठेवावं लागेल ई रेस टू एक्स प्लस वाय डी वाय बाय डी एक्स साईनचे टर्म हे टर्म इकडे शिफ्ट झाल्यावर काय होईल मायनस होईल साईन एक्स मायनस वाय डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस साईन एक्स मायनस वाय आणि हा इ रेस्ट टू एक्स प्लस वाय तिकडे शिफ्ट झाल्यावर तो पण मायनसच होईल एक्स प्लस वाय प्रत्येकाचा साईन बदलून टाक बाबा कारण जास्त मायनस साईन झालेले आहेत प्रत्येकाचा साईन जर बदलावला तर काय होईल हा जो मायनस आहे तो प्लस करायचा आणि जो प्लस आहे तो मायनस करायचा साईन एक्स मायनस वाय डी वाय बाय डी एक्स हा प्लस झाला ना म्हणून अगोदर घेतला मायनस इ रेश टू एक्स प्लस वाय डी वाय बाय डी एक्स इक्वल टू साईन एक्स मायनस वाय आणि हा प्लस झाला ई e रेश टू एक्स प्लस वाय आता इथे डायरेक्ट ॲन्सर लिहिलं तरी चालेल हा डी वाय बाय डी एक्स आपल्याला काय घ्यायचा आहे कॉमन घ्यायचा आहे डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू मी डायरेक्ट ॲन्सर लिहितो आता न्यूमरेटर तर तसा शिल्लक राहील साइन एक्स मायनस वाय प्लस ई रेश टू एक्स प्लस वाय डिवायडेड बाय इथून डीवाय बाय डी एक्स कॉमन घेतल्यावर इथे उरेल काय इथे उरेल साइन एक्स मायनस वाय आणि इथे मायनस आहे ई रेश टू एक्स प्लस वाय जे इथे उरणार आहे ते डीवाय बाय डी एक्सला मल्टिप्लाय असेल आणि मल्टिप्लायवाला तिकडे गेल्यावर काय होईल डिवाइड होईल मी एक स्टेप इथे डायरेक्ट लिहिली पॉज करा आणि नोट डाऊन करा नेक्स्ट एट नंबरचं एक्झाम्पल कॉस एक्स वाय इक्वल टू एक्स प्लस वाय यालाही डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉस कॉसचा डेरिव्हेटिव्ह मायनस साईन एट नंबरचं एक्झाम्पल कॉस एक्स वाय इक्वल टू एक्स प्लस वाय याला पण डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स कॉस कॉसचा डेरिवेटिव्ह काय मायनस साईन एक्स वाय इंटू एक्स इंटू वायचा डेरिवेटिव्ह एक्स इंटू वायचा डेरिवेटिव्ह प्रोडक्ट होतनो सर फर्स्ट टर्म इन्टू डेरिवेटिव्ह ऑफ सेकंड म्हणजे एक्स इंटू वायचा डेरिवेटिव्ह डी वाय बाय डी एक्स प्लस सेकंड वाय इंटू एक्स एक्सचा डेरिवेटिव वन इज इक्वल टू एक्स एक्सचा डेरिवेटिव्ह वन आणि वायचा डेरिवेटिव्ह डी वाय बाय एक्स इथे मल्टिप्लाय करून घ्यायचं मध्ये काय होईल हे मायनस एक्स साईन एक्स वाय डी वाय बाय डी एक्स मायनस वाय साईन एक्स वाय इज इक्वल टू वन प्लस डी वाय बाय डी एक्स आता याच्यामध्ये डी वाय बाय डी एक्सच्या टम एका बाजूला घ्यायचा एक्स साईन एक्स वाय डी वाय बाय डी एक्स मायनस डी वाय बाय डी एक्स इज इक्वल टू हा वन ही टर्म तिकडे गेल्यावर काय होईल इथे मायनस आहे तिकडे गेल्यावर प्लस होईल वाय साईन एक्स वाय याच्यामधून डी वाय बाय डी एक्स कॉमन काढायचा ते मायनस साईन पण कॉमन निघेल मायनस डी वाय बाय डी एक्स पहिली टर्म एक्स साईन एक्स वाय इथे काहीच नाही म्हणजे प्लस वन उरणार आहे इक्वल टू वन प्लस वाय साईन एक्स वाय मायनस साईन पण तिकडे न्यायचं आणि हा ब्रॅकेट पण तिकडे न्यायचं जे डी वाय बाय डी एक्स इक्वल टू हे मायनस होऊन जाईल इकडचं मायनस आहे तिकडे नेला वन प्लस वाय साईन एक्स वाय डिवायडेड बाय आता हे दोघांच्यामध्ये प्लसच आहे त्याच्यामुळे याचा आपण सिक्वेन्स वरच्या सिक्वेन्सला मॅच करून घेऊ हा वन अगोदर घेऊ प्लस एक्स साईन एक्स वाय हे झालं फायनल आन्सर पॉज करा नोट डाऊन करा नेक्स्ट एक्झाम्पल ई रेस टू ई रेस टू एक्स मायनस वाय डबल ई झाला इथं ई रेस टू ई रेस टू एक्स मायनस वाय इक्वल टू एक्स अपॉन वाय तर आता हा एक ई e, इकडे शिफ्ट करून घेऊ आपण थोडं सिम्प्लिफाय होऊन जाईल म्हणजे इथे ई रेश टू एक्स मायनस वाय इक्वल टू ई अपोजिट साईडला गेल्यावर काय होईल लॉग होईल एक्स अपॉन वाय आणि लॉगमध्ये इथे डिवाईड आहे जे ई टू एक्स मायनस वाय इक्वल टू हे होईल लॉग एक्स मायनस लॉग वाय लॉगमध्ये डिव्हिजन असेल तर सप्ट्रॅक्शन होतं आता त्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स ई रेश टू ई रेश टूचा डेरिवेटिव इ टूच असतो इन टू एक्स मायनस वायचा डेरिवेटिव्ह वन मायनस डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू लॉग एक्सा डेरिवेटिव वन अपॉन एक्स माइनस लॉग वाई से डेरिवेटिव वन अपॉन वाई डीवाय बाय डीएक्स ई रेस टू एक्स माइनस वाय माइनस ई रेस टू एक्स माइनस वाय इंटू डीवाय बाय डीएक्स इक्वल टू है जस है तसच वन अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स आता आपल्या रूलनुसार डी वाय बाय डी एक्सचा टर्म एका बाजूला घ्यायचे म्हणजे आता पहिल्यांदा हा इकडे घेऊ आपण वन अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इकडे मायनस आहे तिकडे आला प्लस होईल वन अपॉन वाय डी वाय बाय डी एक्स इकडे आला प्लस झाला मायनस ई रेस टू एक्स मायनस बाय डी वाय बाय डी एक्स इक्वल टू वन अपॉन एक्स हा ई रेस टू एक्स मायनस वाय तिकडे आल्यावर इथे प्लस इकडे आल्यावर मायनस होईल डी वाय बाय डी एक्स कॉमन घेतला इथे काय शिल्लक राहील वन अपॉन वाय मायनस ई रेश टू एक्स मायनस वाय इक्वल टू वन अपॉन एक्स मायनस ई रेश टू एक्स मायनस वाय थोडंसं सॉल्व करून घेऊ आपण डी वाय बाय डी एक्स इंटू इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन काय विल्म आहे वाय मायनस वाय इन टू ई रेश टू एक्स मायनस वाय अपॉन वाय इथे वाय वायने क्रॉस मल्टिप्लाय करून घेतलं वाय इन्टू ई रेश टू एक्स मायनस वाय अपॉन टोटल याला डिनॉमिनेटरला वाय इथे तेच करायचं वन मायनस एक्स ई रेश टू एक्स मायनस वाय अपॉन एक्स टर्म्स शिफ्ट करून घ्यायच्या डी वाय बाय डी एक्स इक्वल टू आता इकडे जो न्युमरेटरला आहे तिकडे डिनॉमिनेटरला जाईल आणि जो डिनॉमिनेटरला तर न्यू मरेटरला जाईल म्हणजे हा वाय न्यूमारेटरला जाईल वाय वन मायनस एक्स ई रेश टू एक्स मायनस वाय एक्स इथे न्यूमारेटरचा जो येतो वाय ई रेश टू एक्स मायनस वाय हे झालं फायनल अँसर पॉज करा नोट डाऊन करा टेन नंबरचं एक्झाम्पल एक्स प्लस साईन एक्स प्लस वाय नाही एक्स प्लस साईन एक्स प्लस वाय वाय इक्वल टू वाय मायनस कॉस एक्स मायनस वाय क्वेश्चन नंबर थ्रीमधलं टेन नंबरचं एक्झाम्पल आणि आजच्या व्हिडिओचं लास्ट एक्झाम्पल याला पण आपल्याला डिफरन्शिएटच करायचं आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स एक्सचा डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वन प्लस साईनचा डेरिवेटिव्ह कॉस एक्स प्लस वाय आणि एक्स प्लस वायचा डेरिव्हेटिव्ह वन प्लस डी वाय बाय डी एक्स इक्वल टू वायचा डेरिवेटिव डी वाय बाय डी एक्स मायनस कॉस्टचा डेरिवेटिव कॉस्टचा डेरिवेटिव मायनस साईन असतो कॉसचा डेरिवेटिव्ह निगेटिव्ह असतो हे मायनस आहे मायनस मायनस का होऊन जाईल प्लस होऊन जाईल साईन एक्स मायनस वाय आणि एक्स मायनस वायचा डेरिवेटिव्ह वन मायनस डी वाय बाय डी एक्स जेवढे ब्रॅकेट्स आहे आतमध्ये मल्टिप्लाय करून घ्यायचं वन प्लस कॉस ने मध्य मल्टिप्लाय के कॉस एक्स प्लस वाई प्लस कॉस एक्स प्लस वाई डी वाई बाय डी एक्स इक्वल टू डी वाई बाय डी एक्स प्लस साइन एक्स माइनस वाई माइनस साइन एक्स माइनस वाई डी वाई बाय डीएक्स इत डीवाय डी एक्स dx, बाय dy बायी एक्स तीन ठिका dy बाय डीएक्स है तो डीवाय बायूला घून टाका एक्स एक एक प्लस वाई डीवाय बायक्स कॉस एक्स प्लस वाई डीवाय डीएक्स त्याच्यानंतर हा डी वाय बाय डी एक्स इकडे आल्यावर काय होईल मायनस होईल डी वाय बाय डी एक्स त्याच्यानंतर लास्टची जी टर्म आहे ती मायनस आहे इकडे आल्यावर प्लस होईल साईन एक्स मायनस बाय डी वाय बाय डी एक्स इक्वल टू इथे कोण शिल्लक राहत आहे फक्त साईन एक्स मायनस वाय शिल्लक राहतो आहे अजून इकडनं कोण जाईल कॉस एक्स प्लस वाय म्हणजे इथे मायनस होईल कॉस एक्स प्लस वाय आणि हा वन वन पण तिकडे गेल्यावर काय होईल मायनस होईल डी वाय बाय डी एक्स कॉमन घेऊन टाकायचं मी आता डायरेक्ट फायनल अँसर लिहितो डी वाय बाय डी एक्स इक्वल टू जशा टर्म आहे तशाच साईन एक्स मायनस वाय मायनस कॉस एक्स मायनस वाय मायनस वन डिवायडेड बाय इथून डी वाय बाय डी एक्स कॉमन काढल्यानंतर जेवढ्या टर्म उरतील तेवढ्या फक्त थोडा मॅच करायचा प्रयत्न करू आपण पहिले ही प्लसवाली टर्म आहे ती घेऊ म्हणजे इथं डी वाय बाय डी एस गेल्यावर काय राहील साईन एक्स मायनस वाय त्याच्यानंतर इथे काय राहील हा पण प्लस आहे कॉस एक्स मायनस वाय आणि इथे काय राहील इथे फक्त वन शिल्लक राहील हा मायनस आहे हे झालं आपलं फायनल आन्सर क्वेश्चन नंबर थ्री पण कम्प्लीट झालेला आहे एक्झाम्पल थोडे कंपॅरेटिव्हली मोठे आहेत काही एक्झाम्पल काही एक्झाम्पल छोटे आहेत पण कन्सेप्ट सर्वांची सोपी आहे एका टाईपचे जर दहा एक्झाम्पल तुम्ही सॉल्व केले प्रॅक्टिस केली तर तो, तो टॉपिक नक्कीच तुमचा परफेक्ट होणार आहे व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू